हॅलो एवरीवन, मी सौरभ पाटील फ्रॉम इंडिया, जलगाव महाराष्ट्रामध्ये मी राहतो. आता सध्या मी गिव इथे आहे. इथे मेडिकल पी जी स्टुडंट, नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स गिव, या मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये मी शिक्षण घेत आहे. पण आता सध्या जसं युक्रेनवर अटॅक झालेला आहे आणि लाईक रशियन मिलिटरी अटॅक ऑन युक्रेन आणि किवमध्ये पण अटॅक झालेला आहे. लाईक माझ्या 2 किलोमीटर आहेत रात्री 10 ते 12 बॉम्ब रशियन मिलिटरीकडून पाडले गेले आणि बॉम्ब ब्लास्ट झाले. सो माझ्या हॉस्टेलमध्ये कलिग्स आणि आता सगळ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. इथे सगळे लोक आता सध्या घाबरलेले असून फक्त खाण्याचं वगैरे त्या गोष्टीसाठी आता धावपळ करत आहेत. बघा, आता त्यांची कमतरता येते इथे हळूहळू, बिकॉज सगळ्या फॅसिलिटीज आता सगळ्या बंद झाल्या आहेत. लाईक ऑनलाईन डिलेवरीज अँड ऑल थिंग आर शट डाऊन. माझं आता भारतीय एम्बेसीसोबत बोलणं झालं. सो ते मला बोलले की तुम्ही आता ज्या ठिकाणी आहेत तिथेच थांबा, जसे आम्हाला काही अपडेट इंडियन गव्हर्नमेंटकडनं येतील सो आम्ही तुम्हाला त्याबद्दल सगळं सांगू. आता त्या गोष्टीसाठी मी वेट करत आहे. पण आता मला भारतात परत यायचं आहे. सो आय एम ट्राईंग फॉर इट. पण आता काहीतरी मला गव्हर्नमेंटकडनं मदत यावी अशी आता अपेक्षा आहे. सो आय एम वेटिंग फॉर इट. ओके. हॅलो, मी डॉक्टर सौरभ विजय पाटील यांची मम्मी बोलत आहे. माझा मुलगा डॉक्टर झालेला आहे, फिजिओथेरपी डॉक्टर झालेला आहे आणि तो आता युक्रेनमध्ये अडकलेला आहे. पुढच्या डिग्रीसाठी युक्रेनला गेलेला होता तर तो युक्रेनमध्ये अडकून पडलेला आहे. तर त्याची बाहेर काढण्याची सरकारने फार लवकरात लवकर व्यवस्था करावी आणि माझ्या मुलाला लवकरात लवकर बाहेर काढून इंडियामध्ये पोस्ट करावं अशी मी त्यांना विनवणी करते. Hello guys, please like, comment and subscribe our channel.